सो डियर स्टूडेंट्स, नेक्स्ट पॉइंट सॉर्टिंग टेक्निक्स। वी आर एक्चुअली डिस्कसिंग डेटा स्ट्रक्चर। सो डेटा स्ट्रक्चर मीन्स एक्चुअली वी आर वर्किंग ऑन सेवरल डेटाज। ओके, सो हाउ टू मैनिपुलेट दैट डेटा। ओके, मीन्स इन दैट हाउ टू सॉर्ट, हाउ टू स्टोर, हाउ टू डिलीट, हाउ टू मॉडिफाई, एवरीथिंग that all are included into the data structure. ओके, बघा आपण डेटा स्ट्रक्चर पाहतो आहे। डेटा स्ट्रक्चरमध्ये साहजिकच मांडणी, डेटा जो आपण देतो त्याची मांडणी आणि त्या डेटा स्ट्रक्चरमध्ये बऱ्याचशा बाबी येतात। त्याच्यामध्ये डेटा इनपुट असेल, करणं तो पाहणं पण असेल, म्हणजे जास्त प्रमाणात डेटा, कारण डेटा स्ट्रक्चर म्हणजे फक्त एक सिंगल डेटा असं संबोधण्यापेक्षा अनेक माहिती, जसं आपण एक कन्सेप्ट बघितला आहे, दॅट इज अरे बघितला आहे। ओके, अरे इज स्टोर्स मल्टिपल इलिमेंट्स। ओके, तर असा जो काय डेटा आहे, जो मोठ्या प्रमाणात डेटा आहे, त्याच्यावरती काम करणं असेल, तो इनपुट तो ओके देण्यासाठी असेल, तो स्टोअर करण्यासाठी असेल, तो पाहण्यासाठी असेल, तो डिलीट करण्यासाठी असेल, मॉडिफाय करण्यासाठी असेल, ओके, किंवा तो सॉर्ट करण्यासाठी असेल किंवा सर्च करण्यासाठी असेल, हे जे काय आहे ते ऑपरेशन्स आहेत, ओके, जे डेटा स्ट्रक्चरवरती परफॉर्म केली जातात। ओके, डेटा जो काही मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती ते केली जातात। ओके, त्यातलंच आपण बघतोय, बघा आता सॉर्टिंग टेक्निक बघतोय, म्हणजे इथं जेव्हा तुमचा डेटा असेल जो मोठ्या प्रमाणात आहे, तो साहजिक ऑब्व्हियसली मी आता कन्सिडर करतो की तो अरेमध्ये आहे, अरेमध्ये आहे तो डेटा, तुम्ही तो डेटा सॉर्ट करताय। ओके, तर म्हणजे हे त्याचंच एक ऑपरेशन आहे। कुठलं ऑपरेशन आपण डेटा स्ट्रक्चरवरती परफॉर्म करतो, तर सॉर्टिंग हे त्याच्यातलंच एक ऑपरेशन आहे, लक्षात ठेवा। म्हणजे जो डेटा जो तुम्ही इनपुट केलेला आहे तो ऑर्डरमध्ये नाही आहे आणि तो ऑर्डरमध्ये लावायचा आहे, तर साहजिकच तुम्ही जो डेटा काय करताय, सॉर्ट करताय, हे ऑपरेशन परफॉर्म करताय। तर इथं आपण ऑब्व्हियसली तेच पाहणार आहोत, आता सॉर्टिंग हे बघणार आहोत। ओके, सो सॉर्टिंग दॅट इज ॲक्च्युली अ टेक्निक। ओके, सो दॅट इज डिपेंड ऑन अ सिच्युएशन, बिकॉज देर आर सेवरल टेक्निक्स इन सॉर्टिंग, देर आर सेवरल टेक्निक्स। ओके, सो डिपेंड ऑन अ सिच्युएशन वी कॅन चूज वन ऑफ देम। ओके, बट देर आर टू पॅरामीटर्स, मोस्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर्स, ओके, दॅट मेक देअर इफेक्ट दॅट इन दॅट फर्स्ट वन, द एक्झिक्युशन टाईम। ओके, मीन्स टाईम टेकन फॉर एक्झिक्युशन ऑफ दॅट प्रोग्राम, मीन्स इफ यू आर एंटर्ड नंबर्स ऑफ इलिमेंट्स अँड दॅट आर इन अनसॉर्टेड ऑर्डर। ओके, अँड वेन यू आर ट्राईंग टू मेक इट इज इन ऑर्डर युझिंग युअर सॉर्टिंग टेक्निक्स, दॅन हाऊ मच टाईम इट विल टेक। ओके, दॅट इज एक्झिक्युशन टाईम ऑफ दॅट प्रोग्राम। बघा त्यातला सॉर्टिंग टेक्निक्स आहेत, म्हणजे बऱ्याचशा टेक्निक्स आहेत। ओके, ॲज एक्झाम्पल आपण जे बघणार पुढं, बबल सॉर्ट म्हणून आहे, सिलेक्शन सॉर्ट म्हणून आहे, इन्सर्ट सॉर्ट म्हणून आहे, अशा बऱ्याचशा सॉर्टिंग टेक्निक्स आहेत। प्रत्येक टेक्निकमध्ये काही बाबींचा त्याच्यावरती म्हणजे टेक्निक बदलतात, ओके, त्यावर त्याच्या काही बाबींचा आपल्याला परिणाम दिसतो। आणि त्याच्यात दोन महत्त्वाच्या बाबी, ती म्हणजे एक्झिक्युशन टाईम आणि दुसरं म्हणजे स्पेस। तर आता एक्झिक्युशन टाईम म्हणजेच काय, साहजिकच ह्या ज्या टेक्निक्स बघतो आहे आपण, ओके, तर ह्या ज्या काही टेक्निक्स आहेत, हे या टेक्निक्स मध्ये वेळ किती, म्हणजे ह्यातली ज्या टेक्निक्स आहेत त्यातली कुठली टेक्निक तो डेटा, खरी यूजर जे इनपुट करतो, काही माहिती त्याने इनपुट केला, ॲज एक्झाम्पल समजा मी काहीतरी इनपुट केले, इथेच इलिमेंट दिसतात बघा, इव्हन नाही तर इथे इलिमेंट दिसतात बघा, ओके, हे सगळे इलिमेंट्स आहेत, समजा तुम्ही हे इनपुट केलं आहे, कन्सिडर करा, तर हे जे इलिमेंट एंटर केलेले आहेत, हे इलिमेंट्स हे साहजिकच त्याला सॉर्ट करायचं, त्याला ऑर्डरमध्ये एका आणायचं आहे, मग ती कोणतीही असेल, डिसेंडिंग असेल किंवा असेंडिंग असेल, ओके, मग ती जर तुम्हाला आणायचं असेल, तर साहजिकच तुम्ही बऱ्याचशा टेक्निक्स आहेत, त्यातली कुठली टेक्निक्स वापरू शकता, पण प्रत्येक टेक्निकमध्ये काही ना काहीतरी फरक आहे, म्हणजे ती किती वेळ घेते, ओके, म्हणजे हा जो डेटा तुम्ही म्हणताय, हा डेटा सॉर्ट करायला किती वेळ घेते आणि वेळेसोबत ती किती स्पेस घेते, मेमरीचाही किती स्पेस घेते। ओके, म्हणजे एक्झिक्युशन टाईम ऑफ द प्रोग्राम मीन्स ॲक्च्युली हेच, तो जो तुमचा प्रोग्राम आहे, तो प्रोग्रॅम अशा प्रकारचा डेटा तुम्ही जर इनपुट केला असाल, तर तो सॉर्ट करण्यासाठी किती वेळेत ते करतं, ओके, आणखी ते सॉर्ट करताना मेमरी स्पेस किती घेतं,
कंझ्युम करतं, वापरात आणतं, ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत सॉर्टिंग टेक्निक्सवरती. ओके, तर यातली पहिली एक टेक्निक आहे बघा, दॅट इज बबल सॉर्ट. ओके, बबल सॉर्ट. ओके, सेवरल टेक्निक्स इन दॅट, फर्स्ट वन इज द ॲक्च्युली बबल सॉर्ट. सो दिस वन इज अ सिम्पल सॉर्टिंग टेक्निक ऑर सिम्पल सॉर्टिंग अल्गोरिदम. ओके, सो दिस सॉर्टिंग अल्गोरिदम इज कंपेरिजन बेस्ड अल्गोरिदम. मीन्स दिस सॉ दिस टेक्निक दिस बबल सॉर्ट कंपेअर्स इच पेअर ऑफ ॲडजसंट एलिमेंट. ओके, अँड इट्स कंपेअर अँड एलिमेंट्स आर सॉर्टेड इफ दे आर नॉट इन ऑर्डर. बघा, ही एक टेक्निक आहे बबल सॉर्ट. कशा प्रकारचे मी सांगेन तुम्हाला. बबल सॉर्ट, बबल जसे असतात, फुगे कसे असतात, जो मोठा असेल तो वरती वरती जातो. ओके, तशाप्रमाणे हे बबल सॉर्टिंग म्हणजे इतर एलिमेंट्सच्या मानानं, ओके, ते वरती. ओके, या प्रकारे ही बबल सॉर्टिंगची अल्गोरिदम की टेक्निक आहे. ओके, ही कंपॅरिझन बेस्ड आहे. कंपॅरिझन म्हणजे साहजिकच ती कम्पेअर करते, ओके, दोघांमध्ये फरक पाहते ती. ओके, तर मग ही कंपॅरिझन करताना काय कशाप्रकारे कंपॅरिझन करते, ओके, पेअर ऑफ ॲडजस्टमेंट एलिमेंट म्हणजे काय बघा, जोडी जी असेल त्याच्या जवळची दोघांच्यामध्ये ती हे बघते. म्हणजे जसे हा जर डेटा बघितला तर ह्या डेटामध्ये हे दोन पेअर आहेत, पहिली जवळचे ह्या 14 आणि 33 ह्याच्यामध्ये कम्पेअर करते बघा. ओके, कशामध्ये, ह्याच्यामध्ये कम्पेअर करते. हे एवढे एलिमेंट्स आहेत, तर हे जो काही पेअर आहेत 14 आणि 33 त्यातले हे जे ॲडजस्टंट, ओके, 14 आणि 33 ते कम्पेअर करतं त्याच्यानंतर त्याच्या पुढच्याशी, त्याच्यानंतर त्याच्या पुढच्याशी, असे कंपॅरिझन करत जातं. कंपॅरिझन टेक्निक आहे ही, लक्षात ठेवा. ओके, ॲज वेल ॲज, ओके, मग एक कम्पेअर करतं आणि त्यानुसार की ते एलिमेंट्स काय करतं, सॉर्टिंग करतं. तुम्हाला कसा हवा असेल त्यानुसार, मग असेंडिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग ऑर्डर, चढता क्रम किंवा उतरता क्रम, जसा असेल त्यानुसार तुम्हाला जे हवं आहे त्यानुसार ते काय करतं, कम्पेअर करून मग त्यांचा क्रम ते ठरवतं. ओके, सो दिस अल्गोरिदम इज ॲक्च्युली नॉट सुटेबल फॉर लार्ज सेट ऑफ डेटा. हा जो ॲक्च्युली अल्गोरिदम बघितला किंवा ही एक टेक्निक बघितली, तर डेटा तुमचा खूप असेल तर ही टेक्निक तितकीशी बरोबर नाही आहे. कारण ही जी वेळ आणि स्पेस, ॲक्च्युली वेळ जी काही घेते, ओके, हा वेळ जास्त घेते. म्हणजे इथं जो वर्स्ट केस कॉम्प्लेक्सिटी जी आहे त्याची, ओके, इथं आहे बघा वर्स्ट केस कॉम्प्लेक्सिटी, ओके, ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर एवढी आहे. म्हणजे तुमचे एन म्हणजे काय, तर नंबर ऑफ एलिमेंट्स, किती एलिमेंट्स आहेत त्यांचे स्क्वेअर, की एवढी त्याची कॉम्प्लेक्सिटी आहे. ओके, वर्स्ट केससाठी. आणि बेस्ट केससाठी ही कमी आहे, म्हणजे फक्त एन आहे, लक्षात ठेवा. ओके, तर हे अशा प्रकारे आहे. आता हे नक्की टाईम कॉम्प्लेक्सिटी जी आहे म्हणते मी तुम्हाला, हे नक्की कशी वर्स्ट केस आणि बेस्ट केस नक्की, म्हणजे नक्की काय होतं बघा. ॲज अ एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो, बघा बबल सॉर्ट आहे. ओके, इथे तुम्हाला दिसत असेल बघा. ओके, मी काय दिले इथे, मी अशा प्रकारे दिले बघा, बबल सॉर्टचा उपयोग करतो. याच्यामध्ये ही एलिमेंट दिले बघा मी, 5 4 3 2 1 असं दिले बघा, काय 5 4 3 2 1 असे मी ही एलिमेंट दिलेत. ओके, आता हे वर्स्ट केस, एकदम केस वर्स्ट असेल तर, म्हणजे ॲक्च्युली हे जे आहेत तर मला हे काय करायचे आहेत, असेंडिंग ऑर्डर लावायचे आहेत, म्हणजे चढता क्रमांक लावायचे आहेत. तर जर पाहिलं इथे तर सगळे हे डिसेंडिंग ऑर्डर आहे टोटली, 4 5 4 3 2 1. ओके, म्हणजे वर्स्ट केस आहे, लक्षात ठेवा. ओके, तर ह्यांचे मला पूर्ण उतरता क्रम लावायचा आहे, 1 2 3 4, म्हणजे ॲक्च्युलीचा रिव्हर्स होणार आहे ते, अशा प्रकारे पाहिजे तुम्हाला. मग ही वर्स्ट केस आहे. अशा केसच्या वेळी जर तुम्ही हा बबल सॉर्ट जर वापरला तर ही टेक्निक्स, ओके, जास्त वेळ घेते. ओके, म्हणजेच काय ॲक्च्युली, तर ते पासेस किती लागतात बघा, म्हणजे किती वेळ तुम्हाला हे करावं लागतं. म्हणजे जसं उदाहरणार्थ हा डेटा आहे तुमचा, ओके, तर बघा इथं काय घडणार आहे. ओके, पहिल्यांदा हे काय करतं, कम्पॅरिझन करतं, 5 आणि 4 कम्पेअर करतं, 5 आणि 4 कोणता लहान आहे, तर 4 लहान असल्यामुळे 4 पुढे जातो आणि 5 हे मागं येतं. परत 5 आणि 3 कम्पॅरिझन होतं, 5 आणि 3 कोण लहान आहे, 3 पुढे जातो, ओके, आणि 5 इथं येतो. परत 5 आणि 2 कम्पेअर होतं, 2 लहान असल्यामुळे 2 पुढे जातो, 5 इथं येतं. परत 5 आणि 1 कम्पेअर होतं, 5 आणि 1 कम्पेअर झाल्यानंतर परत 1 पुढे जातो आणि 5 इथं येतो. म्हणजे पहिल्या पासला, लक्षात ठेवा, पहिल्याच पासला तुम्हाला कम्पॅरिझन जवळजवळ 4 वेळा करावं लागतं. ओके, म्हणजे तुमचा 5 हा काय झाला, सगळ्यात शेवटी पोहोचला, म्हणजे एक एलिमेंट त्याच्या प्रॉपर प्लेसला पोहोचला. सेकंड पास तुम्ही करताय परत एकदा येत्या सुरुवातीपासून, तेव्हा साहजिकच 5 शेवटच्या ठिकाणी पोचला असतो आणि 4 पुढं आलेला असतो.
ओके म्हणजे इथं पहिल्या कंपॅरिझनच्या वेळा झालेलं ते, मग परत चार आणि तीनमध्ये कंपॅरिझन होणार आहे. चार आणि तीनमध्ये लहान कोणता? तीन. त्यामुळे तीन इथे येतं, चार इथे येतं, परत चार आणि दोनमध्ये कंपॅरिझन होणार, बरोबर आहे का? चार आणि दोनमध्ये कंपेअर केलं तर परत दोन पुढं जातं आणि चार इथे येतं, परत चार आणि एकमध्ये कंपॅरिझन होतं, बरोबर आहे का? चार आणि एकमध्ये कंपेअर होणार, एक पुढं जाणार आहे, चार इथे येणार आहे, बरोबर आहे का? पुढचं कंपॅरिझन जे आहे ते होणार नाही, कारण ऑलरेडी एक लिमिट आपलं तुमच्या व्यवस्थित प्रॉपर पोझिशनला पोहोचलं आहे, ओके, अगोदरच. त्यामुळे इथं हे तीन वेळा होतं सेकंड पासला. जेव्हा तुम्ही आणखी एकदा परत सुरुवातीपासून याल तेव्हा काय होणार आहे, परत जर तीन सुरुवातीला आलं तर तीन आणि दोनमध्ये कंपॅरिझन होणार आहे, ओके, हे कंपॅरिझन होणार आहे, त्यामुळे दोन पुढं जाईल, तीन मागे येईल, परत तीन आणि एकमध्ये कंपॅरिझन होणार, परत एक पुढं जाईल आणि इथं तीन येईल, लक्षात ठेवा. म्हणजे इथं दोनदा कंपॅरिझन होतं, ओके. परत नेक्स्ट टाईमला दोन आणि एकमध्ये कंपॅरिझन होणार आहे, एक पुढं जाणार आहे, इथं दिसते बघा ते एक पुढं जाणार आहे, या ठिकाणी दिसतं एक पुढं जाणार आहे, दोन मागं, इथं एकदा कंपॅरिझन होतं. आणि म्हणजे जवळजवळ तुम्हाला पास चार पास करावे लागतात, आणि चार पासमध्ये पहिल्या पासला चार वेळा, दुसऱ्या पासमध्ये तीन वेळा, नंतर दोन वेळा आणि नंतर एक वेळा तुम्हाला कंपॅरिझन करावं लागतं. म्हणजे ओके, तुमचा डेटा जो येतो चार पासनंतर, तुमचा डेटा काय येतो, एकदम सिक्वेन्समध्ये येतो, लक्षात ठेवा, ओके ओके. इथं चार पासनंतर तुमचा डेटा हा खायला आहे, बघा इथे दिसतो बघा तुमचा डेटा हा हा डेटा खायला आहे, सिक्वेन्समध्ये आला आहे. पण त्यासाठी टोटल जर तुम्ही बघितला ते कंपॅरिझन जवळजवळ 10 वेळा झाले, हे वर्स्ट केसला आहे, ओके, वर्स्ट केसला. म्हणजे कंपॅरिझन एन रेस टू, त्याचे टोटल एलिमेंट्स पाच धरले तर रेस टू टू आहे, लक्षात ठेवा. म्हणजे इथपर्यंत तुमचं कंपॅरिझन होऊ शकतं. इथे किती वेळा झालं, हे 10 वेळा झाले. हे जर बेस्ट केस असेल, बेस्ट केस म्हणजे काय, ओके, तर बघा हे बेस्ट केस म्हणजे हे अशा प्रकारे डेटा आहे तुमचा, समजून घ्या, जो ऑलरेडी सॉर्टिंग ऑर्डरमध्येच आहे, 1 2 3 4 ओके आणि 5 असा डेटा क्रमानं तुमचा डेटा आहे ऑलरेडी, काय तुमचा जो डेटा आहे ऑलरेडी क्रमानं, समजा 1 2 3 4 आणि इथं समजा 5 असा डेटा आहेच क्रमानंच आहे. आणि तुम्हाला असेंडिंग ऑर्डरच लावायचं आहे, म्हणजे 1 2 3 4 5 असं क्रमानंच लावायचं आहे. तर पहिल्या पासमध्ये लक्षात ठेवा काय होतं, 1 2 शी कम्पेअर होते आहे तसंच राहतं, 2 3 शी, 3 4 शी, 4 5 शी, बरोबर आहे का? म्हणजे 1 हे लहानच आहे, 1 2 पेक्षा लहान आहे, 2 3 पेक्षा लहान आहे, 3 4 पेक्षा लहान आहे आणि 4 5 पेक्षा लहान आहे. 5 10 कंपॅरिझन होतं, एकदाच होतं हे पहिल्याच पासला. म्हणजे हे आहे तीच कंडिशन तुमची बरोबर असल्यामुळे पुढं परत पुढचा पासच होत नाही, लक्षात ठेवा, ओके. हे सगळं काय होतं, बरोबरच होतं तुमच्या पहिला. म्हणजे टोटल किती वेळा कंपॅरिझन झालं, 5 वेळा फक्त झालं, एकाच पासला 5 वेळा झालं, ओके. म्हणजे हे बेस्ट केसला हे कमी वेळ लागतो, याला कॉम्प्लेक्सिटीची म्हणजे टाईम कमी लागतो, लक्षात ठेवायला, ओके. तर बबल सॉर्ट हा खास करून जर तुमचा डेटा खूप मोठा असेल तर त्या बबल सॉर्टचा वापर न केलेला बरा, कारण हा त्याची जी काय आहे कॉम्प्लेक्सिटी, टाईम कॉम्प्लेक्सिटी वगैरे भरपूर आहे, ओके. तर इथे एक्झाम्पल पण दिले बघा, बबल सॉर्ट कशाप्रकारे सॉर्ट करतं ते, ओके. एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकताय, ओके, हा ॲक्च्युली तुमचा डेटा आहे, ओके, हा डेटा ॲक्च्युली आहे. तर बघा हे काय करतं, 14 आणि 33 कम्पेअर करतं, 14 आणि 33 कम्पेअर केल्यानंतर, ओके, असेंडिंग ऑर्डर लावायचे आहे, 14 आणि 33 कम्पेअर केल्यानंतर साहजिकच 14 ही 33 पेक्षा मोठा आहे, त्यामुळे आहे तीच पोझिशन राहते. मग कोणावरती काम करतं ते, साहजिकच 33 आणि 27 कम्पॅरिझन करतं. आणि ह्याच्यामध्ये काय दिसतं की साहजिकच 27 लहान आहे 33 पेक्षा, त्यामुळे हे इथे बदल होणार आहे, त्यामुळे 27 पुढं येतं, 33 त्याच्या मागं येतं, परत 33 आणि पुढचा एलिमेंट काय, 35 ह्याच्याशी कम्पेअर करतं. हे आहे तीच ऑर्डर राहते कारण कमीच आहे ना 33 35 पेक्षा, नंतर परत 35 आणि 10 कम्पॅरिझन होतं. मग साहजिकच इथे दिसतं तुम्हाला की 10 हे लहान आहे, त्यामुळे परत पुढं काय होणार आहे की तो बदल तुम्हाला दिसतो, तो बदल करण्यात येतो, साहजिकच ते 10 पुढं जातं आणि 35 शेवटी येतं. म्हणजे पहिल्या ॲक्च्युली हे पहिल्या पासला घडतं, पहिल्या पासला एक एलिमेंट त्याच्या प्रॉपर पोझिशनला पोचतो, लक्षात ठेवा, त्याच्या प्रॉपर पोझिशनला पहिल्या पासला पोचतो, ओके. अजून एलिमेंट्स इथे सॉर्टिंग करायचे, सेकंड पासला ते परत होणार, लक्षात ठेवा, ओके. जेव्हा सेकंड पास होईल, ओके, त्यावेळेला साहजिकच काय होणार आहे, सेकंड पासला, ओके, 14 27 कम्पेअर होणार, हे आहे तसंच राहणार आहे, आणि 14 लहानच आहे, परत 27 10 कम्पेअर होणार आहे, ओके, इथं मात्र ते काय होणार आहे, बदलणार आहे. म्हणून बघा इथंही बदललं, 10 आणि 27, परत, ओके, 27 झाल्यानंतर 27 जो असणार आहे, ओके, जो येईल 27 आणि 33 कम्पॅरिझन होणार आहे, 27 हे लहानच असल्यामुळे हे तसंच राहणार आहे, आणि 33 आणि 35 काही प्रश्नच नाही आहे, कारण पहिला एलिमेंट तुमचा हा शिव बरोबर पोझिशनला पोचला, त्यामुळे इथेच हे इथेच संपणार आहे. नेक्स्ट टाईम जर परत पुढचा पास होईल, ओके, त्या पासला परत काय होणार आहे,
दहा इथे दहा आणि ओके पुढच्या पासला परत दहा आणि चौदाचं कंपेरिजन होणार आहे, परत दहा पुढं जाणार आहे, चौदा मागे येणार आहे. ओके हे ह्या प्रकारे ओके कंपॅरिझन्स काय असतील ती घडणार आहेत. ओके म्हणजे प्रत्येक पासला अशा प्रकारे एक एलिमेंट त्याच्या प्रॉपर प्लेसला पोहोचणार आहे. ओके हे आहे बबल सॉर्ट. ओके बबल सॉर्ट, बबल म्हणजे काय, बबल सॉर्ट हा एक सॉर्टिंगची टेक्निक आहे जिथे कंपॅरिझन होतं, म्हणजे ॲडजसंट जे काही एलिमेंट्स असतील त्याच्या दोघांच्यामध्ये काय होतं, कंपॅरिझन होतं, तपासण्यात करण्यात येते तुमची ऑर्डर कशी लावत आहे त्यानुसार, असेंडिंग असेल तर असेंडिंगप्रमाणे, डिसेंडिंग असेल तर डिसेंडिंगप्रमाणे. ओके आणि त्याप्रकारे आपल्याला रिझल्ट तो सॉर्टिंग करून आपल्याला बबल सॉर्ट ही टेक्निक, ही एक टेक्निक आहे ही देते. त्याचा कोड कसा आहे, बबल सॉर्ट कशाप्रकारे सॉर्ट करतो. ओके तर इथे तुम्ही पाहू शकता इथे बबल सॉर्टचं अल्गोरिदम हा किंवा हा कोड याचा कसा काम करतो. ओके जर इथे तुम्ही पाहिलं तर पहा, ओके इथे जे काही एलिमेंट्स आहेत, इथे एलिमेंट्स दिलेत बघा मी इथे थोडक्यात, जे पाच एलिमेंट देणार आहे आणि हे टोटल एलिमेंट्स पण दिलेत बघा, हे अशा प्रकारे त्याचे एलिमेंट्स असणार आहेत. हे 15, 7, 12, 3 आणि 9 हे एलिमेंट्स आहेत आणि सॉर्टिंग केल्यानंतर ते एका ऑर्डरमध्ये येणार आहेत. ओके तर आता आपण हे बघूयात कशाप्रकारे हे काम करतो, की ही सॉर्टिंग जे काय बबल सॉर्ट कशाप्रकारे काम करतो. जर बघितलं आपण तिथं सुरुवातीला बघा, आय वॉज स्ट्रीम डॉट एच ही हेडर फाईल आहे मेन, जिथून एक्झिक्युशन स्टार्ट होतो. आय एन टी ए मी ए आर ए घेतला आहे जो 50 एलिमेंट्स ठोडकून ठेवू शकतो, म्हणजे हे एक डेटा स्ट्रक्चर आहे. आर ए जो वापरतो मी आहे हा काय डेटा स्ट्रक्चर आहे लक्षात ठेवा, जो 50 एलिमेंट्स स्टोअर करतो आहे. ओके आणि त्याच्यावरती म्हणजे आर ए जो काही डेटा स्ट्रक्चर वापरतो त्याच्यामधला डेटा मी काय करतो आहे सॉर्ट करतो आहे. ओके त्यासाठी मी आणि इतर डेटा व्हेरिएबल घेतलेत, एन आय जे आणि टेम्प ही व्हेरिएबल घेतलेत. थोडं सी आउटमुळे एंटर अरे साईज, अरेची साईज काय ते द्या, म्हणजे तुम्ही 50 स्टोअर करू शकतो पण तुम्हाला 50 एलिमेंट्स घ्यायचे आहेत का, तर त्यासाठी ती साईज अरेची. ओके तर इथे दिसतं बघा मी दिले आउटपुटला काय दिले, 5 दिसते, म्हणजे 5 एलिमेंटसमोर मी दाखवतो कशाप्रकारे होत आहे. शेवटी काय लॉजिक हे महत्त्वाचं, 5 एलिमेंट असो 10 एलिमेंट असो हे याच प्रकारे काम करणार आहे. ओके तर इथं साहजिकच यांची साईज जी बघितली आपण, ओके यांची साईज किती आली इथं, यांसाठी मी काय देते यन किती होतं 5 होतं लक्षात ठेवा. ओके नेक्स्ट एंटर अरे एलिमेंट्स, अरेचे एलिमेंट्स काय करा एंटर करा, काय करा अरेचे एलिमेंट्स एंटर करा. साहजिकच अरेचे जेव्हा एलिमेंट्स एंटर करणार आहे त्यासाठी फॉर लूप वापरले, म्हणजे फॉर आय की 0 0 लेस दॅन यन, यन म्हणजे किती यन 5 आहे बरोबर, यांची व्हॅल्यू किती आहे 5 आहे, म्हणजे इथं 0 0 लेस दॅन 5 बरोबर आहे का, 0 लेस दॅन 5 आय प्लस प्लस म्हणजे 1 हे नेक्स्ट टाईम लागणार आहे. ही कंडिशन ट्रू असल्यामुळे याच्यावरती काम करतो इमिडिएट जी का स्टेटमेंट आहे. तुम्ही एलिमेंट्स जे देत आहे इथे जे एलिमेंट्स दिलेत बघा, ओके इथे एलिमेंट्स काय दिलेत बघा, ओके इथं जे एलिमेंट्स दिले आहेत ते एलिमेंट्स साहजिकच काय होणार आहेत लोकेशननुसार काय होत आहे ते स्टोअर होणार आहेत. इथे मी जे एलिमेंट्स दिलेत बघा, इथले जे एलिमेंट्स आहेत नाही हा पण नाही आहे, ओके हां इथे इथे आहेत बघा, इथे एलिमेंट दिले 15, 7, 12, 3, 9. ओके म्हणजे ॲक्च्युली ए ऑफ 0 लोकेशनला 15, 1 लोकेशनला 7, 2 लोकेशनला 12, 3 लोकेशनला 3, 9 लोकेशनला सॉरी 4 लोकेशनला 9, म्हणजे 0 to 9 टोटल किती झाले 5. ओके म्हणजे ही एलिमेंट्स बघा, पहिला एलिमेंट्स कुठला आहे 15, ओके दुसरा 7 आहे बघा. ओके तर इथे जे काही दिलं आहे इथे जेव्हा येणार लॉजिक, ओके आय किती 0 0 लेस दॅन यन किती आहे 5 आहे, 5 हे 0 पेक्षा लहान आहे, व आय प्लस प्लस म्हणजे किती झालं 1. ओके म्हणजे जे तुम्ही इनपुट करताय पहिला एलिमेंट 15 केला आहे तर ए ऑफ 0 ए ऑफ आय किती आहे 0, ए ऑफ 0 लोकेशनला ए आर एच्या 0 लोकेशनला 15 व्हॅल्यू काय होणार आहे स्टोअर्ड होणार आहे, परत कंट्रोल इथे येणार आहे 1 इथं असायला येईल, म्हणजे काय काय होणार आहे तर 1 1 लेस दॅन यन किती आहे यन आहे 5, आय प्लस प्लस 2 होणार आहे, परत इथं ए ऑफ 1 ए ऑफ 1 ला पुढचा एलिमेंट
ए एफ वनला काय होणार आहे, पुढचा एलिमेंट स्टोअर होईल, म्हणजे किती, सात एलिमेंट स्टोअर होणार आहे. परत ए एफ टूला मी इथं परत पुढे येणार आहे, ते मी सांगत जातो तुम्हाला. ओके, ए एफ टूला, ए एफ एच्या टू लोकेशनला 12 स्टोअर होणार आहे. ए एफ थ्रीला, ओके, ए एफ थ्रीला जो का आहे, ओके, 3 स्टोअर होणार आहे एलिमेंट. आणि ए एफ फोरला 9 स्टोअर होणार आहे, म्हणजे 0 to 4 टोटल 5 एलिमेंट्स ते काय करतं, स्टोअर करणार, लक्षात ठेवा. ओके, हे अशा प्रकारे अरेचा जो काय अरे आहे त्या अरेच्या 0th लोकेशनला, ओके, पासून मी ते लिहितो वाटल्यास, अरेच्या 0 लोकेशनला किती स्टोअर होणार आहे, 15. एच्या अरेच्या 1 लोकेशनला किती स्टोअर होणार आहे, 7. 2 अरेच्या दुसऱ्या लोकेशनला 12. तिसऱ्या लोकेशनला 3 अरेच्या चौथ्या लोकेशनला 9. अशा व्हॅल्यू काय होतात, स्टोअर्ड होणार आहेत.